त्या क्षेत्रात आपण समजत नाही, त्या क्षेत्राचं ज्याला ज्ञान आहे तिथं आपण विद्यार्थ्यासारखं जावं. ती कर्तृत्व दृष्टी विजन ही असते, पण त्याच्यात गुंतवून घेतलं पाहिजे. समजत असेल ते ज्याला समजतं त्याच्याकडून समजून घ्यायची तयारी ठेवली पाहिजे. एका दिवसामध्ये त्यांना पाहिजे तेवढी हजार एकर जमीन दिली, सवलती दिल्या, आणि आज हुंडाचे युनिट आज त्या ठिकाणी गेलेलं आहे. ते सगळं देशावले गेले. मी त्यांचे आजचा सगळं विचार ऐकले ते महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या क्षेत्रात त्यांनी शैक्षणिक उपक्रम केला, ते प्राजक्त तनपुरे शहराचे अध्यक्ष शिव जगताप, जय जयराव गायकवाड, अन्य सगळे सरकारी बंधू, एकदा असंच कुठेतरी अनेक देशांची घेत झाली. आणि प्रामुख्यानं बेळगावच्या प्रश्नाच्या संबंधी बेळगावचा माझा स्नेहभाव फार जुना आहे. बेळगाव आणि तिथला मराठी भाषिक यांच्यासाठी राजकीय मंदिर दिसून आम्ही काही लोक गेले अनेक वर्ष प्रयत्न करतो, यश कळाले नाही. आणि त्यामुळे साहजिकच बेळगाव चुकून दिसलं तर त्याच्याकडे औत्सुक्याने बघणं, सुसंवाद ठेवणं हे काम आम्ही काही लोक करत असतो. आणि त्यामध्येच आम्ही देसाईंची गाठ व्हायला एक दिवशी खोलली. आणि इंजिनिअरिंगच्या क्षेत्राचं त्यांचं काम काय चाललं याची एक त्यांनी कल्पना केली. असं बोलत बोलत असताना आम्ही स्पष्ट चालवतो ग याचा अर्थ फक्त राजकारण करत नाही, राजकारण करतो, राजकारणाचा दुर्लक्ष करून चालत नाही. पण राज्याचा आणि देशाचा विचार करायचा असेल तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या घटकांना संघटित करणं, त्यांना प्रोत्साहित करणं, त्यांना उभारणीच्या क्षेत्रामध्ये कशी मदत होईल याचा विचार करणं या सगळ्या गोष्टीची आवश्यकता. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत असोत, आमचे बाकीचे सरकारी असोत, सगळ्यांनी असून धोरणात्मक निर्णय यापूर्वी घेतला की नुसतं राजकारण ऐका, राजकारण निवडणूक ऐका, निवडणूक एवढा विचार न करता विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना संघटित करणं आणि त्यांच्या संघटित शक्तीमधून समाजाची आणि देशाची भागाची उभारणी करणं याच्यामध्ये लक्ष केंद्रित करायचं असेल तर आपल्याला विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना संघटित केलं पाहिजे आणि तो निर्णय आम्ही घेतला. आज शेतीच्या क्षेत्रामध्ये जे काम करतात कृषी पदवीधर त्यांचं एक आम्ही संघटन केलं. त्यांच्याही अमरावतीला त्यांच्या एका बैठकीला मी गेलो तर 5000 कृषी पद्धती होते आणि अनेक गोष्टीवर त्यांचं लक्ष उत्तम दृष्टीने हे लक्षात आलं. शेतीचं उत्पादन कसं वाढायचं, दुधाची उत्पादकता कशी वाढवायची, फळांच्या प्रक्रिया कशी करायची या सगळ्या क्षेत्रामध्ये ही तरुण मंडळी कुठं ना कुठं काम करतायत. याचा अर्थ ग्रामीण अर्थव्यवस्था बदलायला त्यांचा साथ होती ते केवळ या संघटित पदवीधरांच्या सामुदायिक शक्तीमधून. तसंच आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये राष्ट्रवादीने असाच एक संघ उभा केला, डॉक्टर जगताप पुण्याचाच असतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा वैद्यकीय क्षेत्राचा विभाग हा महाराष्ट्रात उभा केला. कुठेही संकट आलं, मागे एकदा कोल्हापूरच्या भागामध्ये
अतिवृष्टी झाल्याच्या नंतर गावात पाणी शिरलं. कोकणामध्ये जे 2-3 तास झालं, भूकंपासारखा प्रश्न एका काळी घडलेला होता. आणि अशा वेळेला त्याच्यात काम करण्याच्यासाठी कुणी ते लोक पाहिजेत, आणि त्या क्षेत्राचं कारण कुणी माणूस जखमी होतो. मला आठवत आहे की मी राज्याचा प्रमुख होतो आणि एक दिवशी गणपती विसर्जनाचा दिवस होता. साधारणतः गणपती विसर्जनाच्या दिवशी मुख्यमंत्र्याला किंवा गृहमंत्र्याला लोक झोपायच नाही, आणि त्याचं कारण या गणपतीच्या मिरवणुका निघतात त्या कधी संपतात. पुण्याची तो फा अगदी सकाळी 7 वाजेपर्यंत सुद्धा एकेकाळी पुण्याच्या या मिरवणुका असायच्या, आणि तो शेवटचा गणपती गेल्याशिवाय, कारण कुठं भांडण होतं, कुठं दंगा होण्याची शक्यता असते, कुठं जातीय तेल निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचा असतो, आणि म्हणून याचं अधिक लक्ष ठेवायचं असतं. त्या दिवशी मी लक्ष ठेवून होतो रात्री 3-3:30 वाजले. शेवटचा गणपती फरभणीचा होता, तो गेला हे कळलं. मी 4 वाजता झोपायला गेलो, आणि झोपायला गेल्याच्या नंतर एक 5-10 तासामध्ये माझ्या विरजूंच्या खेळक्या हल्ल्यासारख्या आवाज झाल्यासारखं. म्हणजे काय झालं, हे काहीतरी भूकंपासारखं वाटतं. त्यामध्ये कोयनेला मी फोन केला, कारण कोयना महाराष्ट्रातील भूकंपाचं एक इफिशियन्सी होतं. पण त्यांनी सांगितलं कोयने नाही, मग ते सांगितलं की हे लातूर आहे, आणि मग लातूरची चौकशी केली. तिथं भूकंप झाल्याचं कळलं. मी सकाळी 7 वाजता विमानतळावर सगळं सांगितलं होतं, आणि 8 वाजता मी तिलाजी म्हणून जे गाव आहे की ज्या ठिकाणी अधिक लोक मृत्यूमुखी पडले त्या गावात पोचलेले होतो. त्या जिल्ह्यातले लोक पोचलेले होते, त्याच्या पोटी मी पोचले होतो. आणि ते फायद्याच्या नंतर एक गाव झालं, दुसरं गाव झालं, जवळपास 100 गावामध्ये हा भूकंपाचा प्रश्न होता, आणि 1000 घरं पडली. गावामध्ये गेल्याच्या नंतर जखमी लोक आहेत, कोण रडत आहे, कोण वृत्तमुखी पडलं आहे, घरं खाली सगळं साफ झालेली आहेत. संपूर्ण जीवन उद्ध्वस्त केलं. पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये मी 15 तिथंच राहिलो. राज्याचा मुख्यमंत्र्याचा कारभार खिलाडीमधनं व्हायला लागला, कारण तिथं मला निर्णय घ्यायचे होते, अनेक निर्णय घेतले, आणि त्या संकटातून पुन्हा एकदा या सगळ्या गावांची उभारणी करायची हे आव्हान स्वीकारायचं धोरण आम्ही काही लोकांनी ठरवलं. आणि त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्राचे जे आमचे मित्र होते अशा अनेकांना संघटित केलं, आणि त्यांना सांगितलं की आपल्याला काही झालं तर ही 1,00,000 घरं फजलीचे पूर्ण चांगली बांधायची आणि त्यांना द्यायची. 1 वर्षाचा काळ आपल्या हातात आहे. आणि सुदैवानं इंजिनिअरिंग क्षेत्राच्या अनेकांचे हात त्या ठिकाणी लागले, आणि आज तुम्ही तिथं गेलात तर तिथं एकदम चित्र बदललं. लोक विसरले उद्याचा एक खुर्च्या असोद्यात त्यांनी मला अग्रहाने तिथं बोलवलं आहे, कारण भूकंप होऊन इतकी इतकी वर्ष झाली आणि आता आम्ही कसं सावरलं आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे. अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. सांगायचं तात्पर्य असं की संकटावर मात करण्याची ताकद ही अनेकांच्यामध्ये असते, त्याच्यामध्ये अभियंता हा घटकसुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो. माझ्या जीवनामध्ये मी साधारणतः माणसं जोडायचा प्रयत्न करत असतो. ज्या क्षेत्रात आपल्याला समजत नाही त्या क्षेत्राचं ज्याला ज्ञान आहे तिथं आपण विद्यार्थ्यासारखं जावं. अनेक लोक असे असतात की ते म्हणजे मी मुख्यमंत्री झालो असेल, संरक्षण मंत्री झालो असेल, शेतीमंत्री झालो असेल, पण सगळ्या क्षेत्रात काय अक्कल मला असं म्हणत नाही.
पण ती नाही म्हणून त्याचा कमी होत आले, शिकायची तयारी ठेवायची. आणि मला आठवत आहे की मी संरक्षण मंत्री झालो, मी तुम्हाला खरं सांगतो, मला आजवीचे ड्रेस माहिती होते. लेफ्टनंट होता का लेफ्टनंट जनरल होता, कॅप्टन होता का मेजर जनरल होतं, या सगळ्या गोष्टीसुद्धा मला माहिती होते. काही कारणच नव्हतं, पण जबाबदारी खाली चार दिवसांनी चार्ज घेतल्याच्या नंतर सरळ उठलो आणि कोल्हापूरला गेलो. आणि तिथं जनरल थोरात नावाचे ग्रस्त होते, एस सी सी थोरात, जनरल थोरात या देशाच्या आर्मीचे क्रमांक 2 अधिकारी होते, निवृत्त झालेले होते, पण त्यांचं प्रचंड योगदान या क्षेत्रामध्ये होतं. आणि जवळपास 3 कोल्हापूरला सकाळी 8 मी चंद्रराव साहेबांच्या घरी जायचो आणि संध्याकाळी परत येतो, त्यांच्याकडून वेगवेगळ्या विषयाच्या संबंधीची माहिती घेणं, ज्ञान घेणं. एखादा विद्यार्थी असतो खरं म्हणजे तर ते जनरल होते, मी डिफेन्स मिनिस्टर होतो, डिफेन्स मिनिस्टर जनरलचा वॉस, पण इथं वॉस नाही, इथं माझ्यापेक्षा त्यांना अनुभव अक्कल जास्त आहे. आणि त्यामुळे इथं आपण विद्यार्थ्यासारखं बसावं ही भूमिका घेतली. आणि त्या 3 या सगळ्या गोष्टीच्या संबंधीची प्राथमिक माहिती मी मिळू शकलो. आणि सुदैवानं त्याचा उपयोग ग्रंथालयामध्ये झाला. तर अशी माणसं आपण शोधली पाहिजे. आणि ती देशात देशाच्या बाहेरसुद्धा संधी मिळेल तिथं बघितली पाहिजे. पुण्यामध्ये ज्याचा उल्लेख आधी त्यांच्या सरकारने केला, सत्ता हातामध्ये असताना काही ना काहीतरी उभारणीचं काम करावं ही विचारधारणा ही असते. आणि म्हणून ते हिंदवीचं आत्ताच उदाहरण सांगितलं ही गोष्ट खरी आहे की त्या ठिकाणी संत तुकाराम साखर कारखान्याचं भूमी पूजन होतं. आणि भूमी पूजनाचा नारळ मी फोडला आणि वाचण्यात सांगितलं इथं कारखाना होणारा नाही, तुम्हाला मी दुसरीकडे जमीन देतो. आणि 25,000 तिथं जमीन दिली आणि IT सेक्टर त्या ठिकाणी करायचा, इंडस्ट्री करायचा हा निर्णय त्या ठिकाणी झाला. आणि आज सगळे चित्र बदललेलं आहे. मला आठवत आहे की एक दिवशी मी नगरमधून येत होतो, दुष्काळी स्थिती होती आणि रांजणगावच्या आजूबाजूला पिण्याच्या पाण्याच्यासाठी लोक व्हायचे आणि त्यांच्याशी चर्चा केली काय झालं आहे, काय करू पाहत आहे. त्यांनी सांगितलं शेती करता येणार नाही, ही आमच्याकडची 1,000 जमीन आहे पण तिचा आता उपयोग नाही आणि म्हणून आम्हाला काहीतरी दुसरं काम द्या. ठीक आहे, आल्याच्या नंतर विचार केला, इंडस्ट्री खात्याच्या लोकांना बोलवलं आणि सांगितलं की दिवसेंदिवस होणं हे सॅच्युरेट व्हायला लागलेलं आहे, आपल्याला विस्तारित डिसेंट्रलाइज लेवलची औद्योगिक वसाहती उभ्या केल्या पाहिजेत. आणि तो आपण प्रयत्न करू रांजणगाव करतो आणि सवलती दिल्या. आज रांजणगाव तुम्ही बघितलं असेल बदललेलं आहे. असं चित्र बारामती यांच्या भागात काहीतरी करावं असं ठरवला तर सुरुवात आम्ही जेजुरीला केली, छोट्या मोठ्या 40 ठिकाणी कारखाने, त्याच्यानंतर चाकण चालू केला. आज चाकण काय झाले मला ओळखू येत नाही, इतकं बदललेलं आहे. आणि अशाच प्रकारचं तिथं भोर आणि या भागात थोड्याशा काही अडचणी होत्या, म्हणजे ती निरा नदी ओलांडल्याच्या नंतर शिरोळ हल्ला फक्त दुष्काळासाठी प्रसिद्ध होता, तर त्या दुष्काळासाठी रिक्त असलेल्या जमिनी या उद्योगाच्या खाली आणता येतील का, या दृष्टीनं काही फावलं टाकली आणि अनेक कारखाने आज त्या ठिकाणी उभे राहिले. त्यामुळे तुम्ही सवन पुण्याच्या सभोवतामध्ये एक प्रकारचं औद्योगिक फार उभारणी झाली आणि अक्षरशः 1,000 लोकांना काम त्या ठिकाणी मिळालं. आता हे कसं करता आलं त्यालाही काही कारण नाही, माझे व्यक्तिगत काही मित्र होते, साहुल ओझे असे माझे व्यक्तिगत मित्र होते, जिहाजी काका माझ्यासारखं खूप होली होते, पण मी त्यांच्याकडे विद्यार्थ्यासारखं जायचो आणि डायलॉग करायचं आणि समजून घ्यायचा प्रयत्न करायचो.
या सगळ्या लोकांच्या मिळून निश्चित फायदी झाली. एकाला असा होता की फुलं म्हणजे बजाज असो, त्याच्यानंतर बजाज टेल्फो तीच दुसरं अशा चारसा इंडस्ट्री ह्या फुलाच्या होत्या असं चित्र बदललं. आणि त्याचं कारण दृष्टी असलेले नेते या ठिकाणी होते. सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणचं योगदान अलीकडच्या काळामध्ये लोकांच्याकडून त्याचा नोंद घेतली आहे असं मला दिसत नाही. आणि त्या व्यक्तीचं नाव संतोषराव किर्लोस्कर अतिशय दूरदृष्टीचे व्यस्त होते. किंवा राहुल बजाज असतील आज नाही आहेत, त्यांच्याबद्दलची दृष्टी होती. अशी जी माणसं आहेत यांनी उभारणी केली, त्यांना क्रिएशनमध्ये आनंद होता. आणि ते क्रिएशनमध्ये आनंद ज्यांना असतो ते आपला संच तयार करतात. आज महाराष्ट्राच्या आत्ताच्या फिल्म आणि एकेकाळचं चित्र याच्यात फरक आहे. एक काळ असा होता की कारखानदारी कमी होती, पण महाराष्ट्रात कारखानदारीची सुरुवात कशी झाली? संतोषराव किर्लोस्करांचे वडील त्यांनी याच्यामध्ये जर सुरुवात केली. झंशीबाई कुफर नावाचे ग्रस्त होते साताऱ्याला. कुफर फॅक्टरी कदाचित तुम्ही ऐकलेलं असेल. आणि हे कुफर इंजिनिअरिंग, हे कुफर तुम्हाला माहीत नसेल मुंबई राज्य त्यावेळी होतं, महाराष्ट्र नव्हतं. आणि मुंबई राज्याचा पहिला मुख्यमंत्री कुफर होते. फार थोड्या लोकांना माहिती आहे की महाराष्ट्राचा एक मुख्यमंत्री एक फारशी एकेकाळी होते. पण कुफर त्यांना दृष्टी होती. त्यानंतर राजकारण सोडलं, उद्योगात लक्ष घातलं आणि आपली इंडस्ट्री त्या ठिकाणी वाढवली. आणि असंच एक अतिशय दृष्टी असलेली व्यक्ती होती, त्याचं नाव वालचंद हिराचंद. मी तर तुम्हाला सांगेन की वालचंद हिराचंदचं चरित्र पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे, ते विकत घ्या आणि वाचा. त्याच्यातून तुम्हाला शून्याचं माणसं कसे उभी करतात याचं ज्ञान मिळेल. वालचंद हे कुटुंब सोलापूरचे, सोलापूरमध्ये किराणा माल आणि काही अन्य दुकानदारी यासंबंधीचं काम त्यांच्यामध्ये होतं. वालचंद क्षेत्रांसाठी त्यांचा फारसा रस नव्हता आणि त्यांना थोडंसं फिरून माहिती घ्यायचा एक स्वभाव होता त्यांचा. आणि त्यांनी ठरवलं की जिथं पाणी आणि जमीन असेल तिथं आपण उसा सोफी घेऊ आणि त्या ठिकाणी हळूहळू कारखानदारी करू. आणि म्हणून ते कळव नावाचं गाव इंदापूर तालुक्यामध्ये असं वालचंदनगर त्यांना म्हणतो. तर त्या ठिकाणी त्यांनी शेतीची जमीन घेतली. त्या काळात जमीन स्वस्त होती, अनेक लोक खंजाने द्यायचे आणि ती जमीन घेऊन त्याच्यातून त्यांनी ऊस वाढवला. आता ऊस वाढवल्याच्या नसतं गुण करायच्या वेळी साखर का करता येत नाही, मग तो साखर करण्याचा विचार करायचा. साखर करायला कारखाना टाकायचा, टेक्नॉलॉजीचा प्रश्न होता. जर्मनीला गेले, स्कोडा नावाची कंपनी आहे आणि स्कोडाची टेक्नॉलॉजी घेऊन इथे येऊन आपण सगळ्यां कारखाना उभा करू शकतो हा विचार त्यांनी केला आणि प्रत्यक्ष केला. आणि साखर धंद्यामध्ये एक मोलाची कामगिरी केली. त्यांचं कौतुक मला असतं आणि आश्चर्य असतं की हा किराणा मालाची सुरुवात, नंतर ऊसाची शेती, नंतर तो साखरेचा कारखाना इथं थांबलेले. त्यांना कन्स्ट्रक्शनमध्ये इंटरेस्ट होता. त्यांनी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी काढली. ती आज त्यांच्या नातवाकडे आहे, अजित गुलाबचंदकडं. आणि हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन देशातली एकेकाळी एक नंबरची कंपनी होती कन्स्ट्रक्शनची. मोठी धरणं आणि निर्जर विजेस हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. हे करत असताना त्यांच्या लक्षात आलं की फाईल्स लागतात, मग त्यासाठी इंडियन ह्यूमन नावाची एक कंपनी त्यांनी काढली. त्याच्या 10-12 ठिकाणी देशात ब्रांचेस काढल्या आणि वेगवेगळ्या प्रकारची फाईल हे ते बांधवायला लागले. त्याच्यानंतर साखर करत असताना अन्य काही गोष्टी त्याच्या करणं शक्य आहे का याचा विचार केला. आणि रावळगावला सॉफी लहान मुलांना ज्या काही गोळ्या वेळा देतो ना आपण खाल्याच्या, आणि ते करण्याच्या संबंधीचा कारखाना काढला आणि तिथं सुरुवात आली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांच्या अखेरच्या काळामध्ये त्यांनी एक निर्णय घेतला
की या देशामध्ये उद्योगाच्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व असलेलं इंजिनियरचा अभियंत्यांचा वर्ग हा फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना प्रोत्साहित करूया, त्यांना चॅलेंज देऊया आणि त्यांच्याबरोबर आणखीन काय करूया. आणि त्यासाठी त्यांनी एक प्रकल्प हातामध्ये घेतला, त्याचं नाव हिंदुस्थान एरोनॉटिक. आज ही जी विविधची विमानं तयार होत आहेत याचा पाया हा वालचंदशी घातलेला होता आणि त्याच्यातून पहिला कारखाना त्यांनी तुझ्या कर्नाटकामध्ये तिथं उभा केला आणि नंतर बाहेर ठिकाणी गेली. ते सांगायचं तात्पर्य असं की कर्तृत्व दृष्टी विजन हे असते, पण त्याच्यात गुंतवून घेतलं पाहिजे. समजत असेल ते ज्याला समजतं त्याच्याकडून समजून घ्यायची तयारी ठेवली पाहिजे. आणि या सगळ्या क्षेत्रातल्या ज्ञानिक क्षेत्रातले माणसं जोडली पाहिजेत. तुम्ही किती मोठे असता पण तुमच्यापेक्षा एखाद्या विषयावर साधा तुमच्याकडे काम करणाऱ्या सहकार्याला ज्ञान अधिक असेल तर त्या ज्ञानाची किंमत करायला शिकलं पाहिजे. मी एकेकाळी बाहेर भाग घेतला असतो भारताच्या बाहेर, आणि दरवर्षी मी काही वर्ष वॉशिंग्टनला जायचो आणि तिथं वर्ल्ड बँकेमध्ये जायचं. वर्ल्ड बँक एक अशी संस्था आहे, तिथे इंजन खूप होत आणि त्यामुळं काही आज आपल्याला प्रवेश मिळाला काय अडचण येत नाही, कोणतरी इंजन निघतो विकतं. आणि तिथे गेल्याच्या नंतर जगातल्या प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास करणारे उत्तम लोक वर्ल्ड बँकेत असतात. शेतीचं क्षेत्र असो, उद्योगाचं असो, इलेक्ट्रिसिटीचं असो, पाण्याचं असो, आरोग्याचं असो, कम्युनिकेशनचं असो, या सगळ्याच ठिकाणी लोक त्या ठिकाणी असतात. आणि मग मी अलीकडे जायचं बंद केलं, पण एकेकाळी दरवर्षी मी त्या ठिकाणी जायचो. आणि या लोकांच्यावर फक्त जायला आणि त्यांनी काही नवीन प्रोजेक्ट राबवले त्या संबंधीचं टिफन त्यांच्याकडे असेल तर ते घेणं आणि त्यातनं काही शिकता आलं तर शिकलं. असंच आमचे गृहस्थ वृत्तीचे झाले, मित्र झाले फुलं. आणि तिथं आणखीन एक पुरेसे गृहस्थ होते, त्यांचं नाव विजय केळकर. तुम्ही कधी नाव ऐकलं का माहिती नाही. विजय केळकर या देशात अर्थ खात्याचे सचिव सहन देशाचे होते आणि त्याच्यापूर्वी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या संस्थेमध्ये की जगातल्या सगळ्या बँका ज्याच्याशी संबंधित आहेत तिथे संचालक होते. आणि त्यांनी मला एका गृहस्थाची ओळख करून दिली. त्या गृहस्थाचं नाव चांग से हॉंग आणि हे गृहस्थ कोरियन होते. त्यांची माझी त्यांनी ओळख करून दिली. दोन तीन दामी भेटलो आणि चांगचं जर एकंदर सगळं काही उभारली या इच्छाची ती ऐकल्याच्या नंतर मला त्यांच्याबद्दल ती आस्था असली. आणि त्यांना मी इथं बोलवलं. इथं बोलून त्यांना मी वजाजाचं दाखवलं. त्यांची आणि राहुलची गाठ घालून दिली. त्यांना मी जे आर जी तासांच्या त्यांची वेळ घालून दिली आणि तेलकोचं युनिट हे त्यांनी दाखवलं. हॉल मी मला सांगितलं की ज्या पद्धतीचं तेलकोसारखं युनिट किंवा वजाजाचंसारखं युनिट इथं उभं झालं आणि हे उभं करण्याची क्षमता तुमच्या देशाच्या अभियंत्यांच्यामध्ये एवढी असेल तर हे अभियंता या देशाला जगातल्या कुठल्या अस्तित्व ठिकाणी नेऊन पोहोचवतील त्याच्याबद्दल मला सांगता येईल. आणि त्यांना या सगळ्या लोकांशी जायला बोलल्याच्या नंतर ते अतिशय खुश झाले. मी चांगचं यांचं अठवण एवढ्यासाठी केलं, आता हयात नाही ते. तुम्ही कधी वाराणसीला गेलात तुम्ही एक म्युझियम केलेलं आहे आणि त्या म्युझियममध्ये त्यांचे वरच होतो वेगवेगळ्या इथे तिथे वाजावरचे हे दिसले. चांगचं यंग हे जसं वैज्ञानिक होते त्याच्यानंतर चक असतं त्या चकची वाजी बांधायला लागली. तुम्ही वेळगावचे आहात ना, कुठे गेले? वेळगावकरांचं वैशिष्ट्य चकची वाजी बांधतात ते. तर चांग चकची वाजी बांधायला लागली.
ते काम त्यांनी केल्याच्यानंतर त्यांना असं वाटतं इंजिन का तयार करू नये, मग त्यांनी इंजिन तयार केलं आणि इंजिन तयार केल्याच्यानंतर त्यांनी असोवाबाईन कंपनी काढली आणि ती कंपनी त्यांनी जे काजींचा जो प्रॉडक्ट होता स्वामी मला त्यावेळी सांगितले तुम्ही पवार वन डे यू सेव्ह माय कार इज प्रॅक्टिकली कॉमन व्हेकल इन लोकांची आणि नॉट ओनली लोकांची तर दुसरी इक्वली पॉप्युलर इन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि त्या स्वामीच्या कंपनीचं नाव हुंडाई आणि आज हुंडाई कुठच्या कुठे गेली त्यावेळी स्वामीला सांगितलं की बाबा तुझं सगळं तुम्हाला दाखवलं तुझे इंजिन भारतात काढ भारतात काढायला तयारी झाली त्याचा मी छान काही जागा दाखवल्या त्यांना त्या पसंत पडल्या पण नंतर राजकीय स्थिती जरा सोयीची नव्हती आणि त्यामुळं जे काही मी नावं घेत नाही पण त्यावेळेचे जे राज्यकर्ते होते त्यांचा काहीतरी वेगळा दृष्टिकोन होता हा लिखून माणूस आला आहे काही धंदा करायचा म्हणतो मग आपल्याला काय वगैरे वगैरे अशी चर्चा त्याच्यावर झाली आणि फर्स्ट कनेक्शन साहित्य मला इथं काम करायचं नाही पण मी म्हणलं मला तू इंडियात कुठं ना कुठे यायला पाहिजे आणि त्या काळात माझे आणि जय ललिताचे संबंध होते मी दोघेही मुख्यमंत्री होतो जय ललिताना मी फोन केला तेव्हा मी एका ग्रस्तांना घेऊन येतो आहे सांगला मी घेऊन गेलो चेन्नईला आणि जयललितांनी एका दिवसामध्ये त्यांना पाहिजे तेवढी 1000 एकर जमीन दिली सवलती दिल्या आणि आज हुंडाईचं युनिट आज त्या ठिकाणी गेलेलं आहे ते सगळं देशामध्ये गेले. मी उदाहरण एवढ्यासाठी देतो आहे की ट्रकच्या चाची बांधणारा माणूस हुंडाई कंपनीचा निर्माता झाला. मला फक्त अपेक्षा आहे की जसं मगाशी मी सांगितलं की दुकानदारी करणारे माणसांचे हिंदुस्थान एरोनॉटिक्ससारखी कंपनी काढू शकले किंवा 1000 अभियंत्यांना अन्य लोकांना काम देऊ शकलं हे कर्तृत्व तुमच्यात आहे पण आपल्यात कर्तृत्व आहे त्याची आठवण आपण करून घेतली पाहिजे आणि तो प्रयत्न करणं माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. मी देसाई आणि त्यांच्या सरकारांना धन्यवाद देतो की हा अभियंत्यांचा संच तुम्ही सुरू केला हा नुसता संघटन करून चालणार नाही. मला असं वाटतं की तुम्ही त्याच्यात काही ग्रुप करा काही लोक असतील सिव्हिल इंजिनिअरिंगचं साहित्य कुणी इलेक्ट्रॉनिक्सचं साहित्य असेल कुणी मेकॅनिकलचं साहित्य असेल ते आणखीन काही साहित्य असतील आणि या सगळ्याचे वेगळे वेगळे ग्रुप करून त्याच्यातून शक्यतो दर महिन्याला एक इव्हिनिंग एकत्र घालायची आणि एकत्र घालून काही नवीन वाचलंय का आपल्या विषयात किंवा काही नवीन करणं शक्य आहे का किंवा समाजाच्या समोर काही नवीन समस्या आहे का या सगळ्याच्या संबंधीची इंटरॅक्शन ही करत बसणं तुम्हाला मी सांगतो डायलॉग याचं ज्ञान अधिक व्हायचं. तुम्ही एम ए व्हा एम एस सी व्हा बी ए व्हा सगळं व्हा पण शहाण्या माणसांशी डायलॉग सुसंवाद हा प्रत्येकाची स्वतःची उभारणी ही करण्याच्यासाठी उपयुक्त पडतो आणि तो डायलॉग तुमच्यामध्ये तुमच्या विषयामध्ये सतत जर तुम्ही ठेवला तर माझी खात्री आहे की त्याचा उपयोग तुम्हाला होईल आणि समाजाला सुद्धा होईल. मी विधानसभेला 56 वर्षाच्या पूर्वी उभा राहिलो बारामतीचं नुकताच कॉलेजमधून बाहेर गेलो होतो. माझ्या भागात दुष्काळी एरिया फार मोठा होता आणि तिथं एक ऑस्ट्रेलियन मिशन होतं आणि ऑस्ट्रेलियन मिशनचे लोक काय करायचे ते अमेरिकेचं ब्राझीलमधनं ऑस्ट्रेलियामधून गहू आणायचे आणि त्या दुष्काळाला सापडलेल्या लोकांना गहू द्यायचे मोफत. तर दोन तीनदा मी त्या भागात फिरत असताना हे पाहिलं आणि शेवटी त्या मिशनच्या लोकांच्याकडे मी गेलो आणि त्यांना सांगितलं की फुकट तुम्ही का वाचता लोकांना काहीतरी कामासाठी आपण सवय लावली आहे त्यांना काही फसलं नाही पण त्यांचं फार आग्रह केला त्यामुळे करा. मी म्हणजे आपण असं करूया तुम्ही 3 किलो गहू एका माणसाला एका दिवसाला देता तर हे 3 किलो तुम्ही द्यायची व्यवस्था करा. मी 500 लोकांना काम देतो. मी माझ्याबरोबरचे इंजिनियर जे होते शिकत त्या काळात पुण्याला
आणि निघून व्हायचे होते त्या सगळ्यांना विनंती केली. त्या सगळ्या दुष्काळी भाग आहे, कधीतरी पाऊस होतो, पाणी येतं वाहून जातं आणि पुन्हा वर्षभर पिण्याच्या पाण्याचं संकट असतं. त्याच्यापेक्षा थेंब न थेंब अडवला, साचवला आणि त्या ठिकाणी चढाव करून भूवर्गाची पाण्याची पातळी वाजली तर आजूबाजूच्या विहिरींचं सुद्धा पाणी वाजेल. आणि त्यासाठी मजुरी म्हणून आपण 3 किलो गहू देऊ. त्या लोकांनी ते तत्व मान्य केलं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की 2 वर्षामध्ये आम्ही 300 तलाव बांधले या गावाच्या. पण हे 300 तलाव बांधायला टेक्नॉलॉजी ही आमच्या सिव्हिल इंजिनियर्सनी केली, नर्सांनी केली, त्यामधलं हे उभं करतो. त्यामुळे तुम्ही काही उभं करू शकता तुमच्या क्षेत्रामध्ये आणि त्या उभं करण्याचा उपयोग समाजाला होऊ शकतो. आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टीच्या कारण शेवटी आपण हा अभियंत्यांचा विभाग केला. ठीक आहे, निवडणुकीच्या काय होतं त्याची कोणाला तो विभाग असतोच, पण त्याच्यापेक्षा तुम्ही ज्या क्षेत्रात ज्ञानी आहात त्या ज्ञानी असलेल्या किंवा ज्ञान घेतलेल्या क्षेत्राच्यामध्ये तुम्ही जर काही योगदान करू शकला तर त्याचा उपयोग बऱ्याचशी जयंतांनी सांगितलं की एक राज्याची उभारणी प्रगतीच्या दृष्टीनं अवसर जी करायची त्या संबंधीचं मोलाचं काम हे तुमच्या हातून झाल्याचं राहणार नाही. आणि आयुष्यात क्रिएशनचा जो आनंद असतो त्याच्या जिथं दुसरा कशाचा आनंद असतो, त्यामुळे ते क्रिएट करा. तुम्हाला कधी वाचेल तर आनंद होईल. म्हणजे मी कधीतरी कोयना लेणीच्या बाजूला जातो, कोयना हे धरण निर्णय राज्यकर्त्यांनी घेतले पण ते वाढण्याच्या म्हणजे अभियंता कोण होते माहिती तुम्हाला? नाही ते नसते, माने म्हणून. माने हे त्यांचे चीफ इंजिनियर होते. मानेंच्या नेतृत्वाखाली तिथं सगळं काम केलं. आणि आज कोयना हा सगळं महार रस्त्याचा वैद्यिक आणि अन्य क्षेत्रामध्ये काया फलत करण्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची कामगिरी करतं. ते माने कुठले तर माने तुमच्यासारख्या सामान्य कुटुंबातला अभियंता झाले, त्याच्यात अधिक लक्ष केंद्रित केलं. कस्तानी चीफ इंजिनियर्स म्हणून राज्यात होते आणि अशा प्रकारच्या प्रकल्पाच्या उभारणीत त्यांचा फार हातभार होता. आणि त्यामुळं ज्ञान कर्तृत्व याचा वक्ता ठराई करत नाही, तुमच्याच कर्तृत्व आहे. तुमच्याच कर्तृत्व आहे हे मान्य करा. तुम्हाला ज्या विषयात असताय त्याचा अभ्यास करा. त्याचा जो ज्ञानी असेल त्याच्याशी विद्यार्थ्यांकडे जाऊन बसून सुसंवाद साधा. माझी खात्री आहे की तुम्ही जीवनातून यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ही संघटना त्या दृष्टीनं त्याच्यात थोडेसे छोटे छोटे ग्रुप तुम्ही केले पाहिजेत. मग ते इलेक्ट्रॉनिक्सचा कुठे असेल किंवा आजकाल आर्टिफिशियल याच्या संबंधीची चर्चा फार सुरू झाली, मेकॅनिकलची असतील किंवा कुठली असतील, आणि त्याच्यातून सतत तुमच्या डायलॉग अफसात करणं आणि जे जगात रोजगार होत आहेत ते समजून घेणं आणि त्याचा उपयोग समाजासाठी कसा देता येईल याची काळजी घेणं हेच सूत्र ठेवून तुम्ही काम करावं. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक आनंद होईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द सांगतो.